नमस्कार, संगीता किचन मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला पोहा पकोडा करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य हे 2 कप पोहे, हे मी भिजून घेतलेत। आपण जसे पोह्याला बनवताना भिजवतो ना तसेच भिजून घेतलेस। 1 बटाटा साली काढून खिसून घेतले, 4 चमचे डाळीचं पीठ घेतले म्हणजे बेसन, 4 चमचे दही, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा चाट मसाला, मीठ चवीनुसार 1 चमचा चिली फ्लेक्स, गाजर, सिमला मिरची, कांदा, कोथिंबीर हे सगळं बारीक कापून घेतले मी, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा आले लसणाची पेस्ट आणि 1 चमचा लाल मिरची पावडर आणि हे पाणी घेतलं। तर आता आपण पहिलं हे पोहे आपण भिजून घेतलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आपण आता हे दही घालायचं आहे। हे 4 चमचे दही घेतले ना, हे त्याच्यामध्ये घालूया आणि 1 कप पाणी, हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया। पहिलं पाणी जास्त नाही आपल्याला घालायचं याच्यामध्ये, पोहे पाणी सगळं हे करून घेतो ना, म्हणजे सुके असतात ना ते थोडेसे। हे पहा, 1 कप मी पाणी घातले त्याच्यामध्ये आणि आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून 1-10 मिनिटासाठी आपण ह्याला झाकून ठेवूया। आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत। अरे पहा, पोहे आपले व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स झालेले आहेत। आपण आता ह्याच्यामध्ये भाज्या टाकून घेऊया। इथे गाजर घालूया, सिमला मिरची, कांदा, कोथिंबीर, त्यानंतर आता मसाले टाकूया, लाल मिरची पावडर, आले लसूण पेस्ट, गरम मसाला, जिरा पावडर, चाट मसाला, चिली फ्लेक्स आणि मीठ आपल्या चवीनुसार टाकूया। त्यानंतर हा बटाटा आहे, हा आपण किसून घेतला होता, हा टाकूया। आता आपण हे सगळं अगोदर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये बेसन घालूया, बेसन घालून परत आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया सगळं। आता आपलं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। हे पहा, आपले पकोड्यासारखं झालेलं आहे, तळू शकतो आता आपण। तर आता आपण फ्राय करून घेऊया। इकडे मी आता गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये, तर आपलं तेल आता गरम झालेलं आहे। आपण काय करूया, आता 1 चमचा गरम तेल आहे ना हे आपल्या ह्या मिश्रणामध्ये होतोय, जसे आपले पकोडे आहेत ना एकदम खुसखुशीत होतील आणि हे आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तेल टाकले, आता आपण छोटे छोटे असे पकोडे बनवूया, जास्त मोठे नाही बनवायचे आणि आपल्याला मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे। जेवढे कढईमध्ये येतील तेवढे मी टाकते। हे पहा, आता आपले पकोडे फ्राय करून झालेले आहेत, मस्त कलर आला त्याला। तर हे मी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि मग बाकीचे सुद्धा आपण फ्राय करून घेऊया। आता आपला पोहा पकोडा करून तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता खूप मस्त झालेला आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करून कमेंट करा। पुन्हा भेटूया संगीता किचनमध्ये। घरी राहा, सुरक्षित राहा, बाय।